भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले यांच्या वाढदिवसानिमित्त शिवभरत प्रतिष्ठान, फिनिक्स फाउंडेशन, प्रिसिजन डायग्नोस्टिक आणि डॉक्टर सुदर्शन गोरे यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं. यावेळी आयुष्यमान भारत कार्डचं वितरण करण्यात आलं. याप्रसंगी भाजपाचे भैया गंधे, बाळासाहेब भुजबळ, अजय चितळे, डॉक्टर सुदर्शन गोरे, ज्ञानेश्वर काळे, राजू मंगलाराम, विजय माळी, हेमंत नरसाळे, राजकुमार गुरनानी, हरीश हरवानी, हरीश टंगलानी, प्राध्यापक रंगनाथ डागवरे, डॉक्टर रणजित सत्रे, जालिंदर बोर्डे, ॲडव्होकेट सुनील सूर्यवंशी, अनिल शिंदे, मुकुंद वाळके, सुहास पाथरकर आदी उपस्थित होते. मान्यवरांनी डागवले यांच्या नेतृत्वशैलीचं कौतुक केलं. आज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री किशोर डागवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवव्रत मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी मोफत दंतरोग तपासणी शिबिर, तसेच मोतीबिंदू तपासणी शिबिर, त्याचबरोबर आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पंतप्रधान मोदीजींनी भारतातील सर्व नागरिकांना 5 लाख रुपयापर्यंत विम्याचं कवच या कार्डद्वारे दिलेले आहे आणि ज्या लोकांचे कार्ड नव्हते त्यांना कार्ड काढून देण्याचं काम या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तरी प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी या निमित्ताने या ठिकाणी आवाहन करतो. ज्येष्ठ नेते किशोरजी डागवाले यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण पाहिलं असेल की एक सामाजिक बांधिलकी ठेवून एक सामाजिक उपक्रमातून हा वाढदिवस साजरा होतोय आणि या शिबिरा या वाढदिवसामध्ये सर्वच नागरिकांची काळजी या ठिकाणी घेतली. ज्येष्ठ नागरिक असतील, वयोवृद्ध असतील आणि आता आपण पाहिलं हे बालक असतील, हे विद्यार्थी शालेय विद्यार्थी असतील, एक 4-5 वर्ष वयाच्या गटाचे सर्व त्यांची तपासणी होणार गरजेचं होतं. या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन, विविध आरोग्य शिबिराचं आयोजन, डेंटल तपासणी असेल डॉक्टर गोरेंची, तसेच डॉक्टर सत्रेंचंही या ठिकाणी या शिबिराचं आयोजन या ठिकाणी केले. विविध शिबिर आरोग्याच्या बाबतीत आपण आज पाहतो की खाजगी दवाखान्यात गेलो तर भरपूर खर्च येतो आणि हा खर्च न पेलवणारा असतो. आता ही पंतप्रधान योजनेचे 5 लाखाच्या कार्डाचं हे या ठिकाणी वाटप झालं आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी आता चष्म्याचे नंबर पण आणि काही निघालेत. ज्येष्ठ नागरिकांना आपण चष्मे अल्पदरात मोफत देणार आहोत आणि शस्त्रक्रिया ही मोतीबिंदूची संपूर्ण मोफत करणार आहोत. असं हा सुंदर असा पुण्यकर्म या वाढदिवसाच्या औचित्य साधून डागवाले साहेबांनी खरोखरच त्यांनी आतापर्यंत जे वाढदिवस साजरे केले हा या वर्षीचा वाढदिवस आज आगळा वेगळा लाभला. कारण का या ठिकाणी पूर्ण सगळ्यांचीच काळजी घेतील, लहान मुलांची असेल, ज्येष्ठ नागरिकांची असतील, महिलांची असेल आणि इतरही सर्वच नागरिक या ठिकाणी आरोग्याचे तक्रारी असतील त्यांच्याही या ठिकाणी मोफत औषधं देऊन त्यांच्याही दूर करण्याचं काम केलं. एक मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून डागवाले साहेबांचं हा वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला. मी पुन्हा एकदा डागवाले साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. डॉक्टर सुदर्शन गोरे यांनी मोफत दंतरोग तपासणी केली. शिबिरात सुमारे 874 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र पडोळे यांनी केलं तर आभार सुनील सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. नागरिकांना आवाहन करण्यात आले. खरं काम
महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.